नमस्कार मुलांनो, आज आपण भविष्यकाळ बघणार आहोत। या अगोदर आपण वर्तमानकाळ आणि भूतकाळ हे बघितले आहे। आता आपण भविष्यकाळ शिकणार आहोत। भविष्यकाळ म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा याची आपण काही उदाहरणे ही पाहूयात, म्हणजे तो तुम्हाला समजेल। चला तर मग सगळ्यात अगोदर आपण भविष्यकाळ म्हणजे काय याची व्याख्या बघूया। जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात। पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका। जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात। म्हणजे काय? जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार आहे, ती घडली आहे का ती घडत आहे असे नाही, तर ती उद्या, परवा किंवा थोड्या वेळाने घडणार आहे, म्हणजेच ती नंतर घडते। तो कोणता काळ असतो? तर तो असतो भविष्यकाळ। जी क्रिया नंतर घडणार असणार, म्हणजे ती क्रिया घडायला वेळ आहे, ती घडून गेलेली नाही किंवा ती क्रिया आपण करतही नाहीत, म्हणजेच तो काळ असतो भविष्यकाळ। आता आलं लक्षात की भविष्यकाळ म्हणजे काय? उदाहरणे बघूया। म्हणजे भविष्यकाळ म्हणजे काय तो आपल्याला आणखी समजेल। चला तर मग, गणेश पेरू खाईल, खाईल हे आहे क्रियापद। आता मला सांगा, या क्रियापदावरून काय समजतंय? गणेश पेरू खाईल, खाईल म्हणजे तो थोड्या वेळानंतर खाईल, उद्या खाईल किंवा त्याला वाटेल तेव्हा खाईल। म्हणजे त्याने तो खाल्लाय का? तर नाही, तो खाणार आहे। कधी? तर तो नंतर खाणार आहे, म्हणजे हा झाला भविष्यकाळ। मी अभ्यास करील कधी करील? तर नंतर। मला आता खूप कंटाळा आलाय, मी काही अभ्यास आत्ताच करणार नाही, जेव्हा माझा मूड चांगला होईल ना तेव्हा मी अभ्यास करील। म्हणजे कधी? एक दिवसांनी, दोन दिवसांनी किंवा मी आता जेवण करते, जेवण झाल्यानंतर करील। म्हणजेच एक क्रिया झाली आहे त्याच्यानंतर मी करेल, म्हणजेच तो काय होतो? भविष्यकाळ। स्वरा पाणी पील म्हणजे कधी? आता जेवण चालू आहे, मग जेवण झाल्यानंतर ती काय करणार आहे? पाणी पिणार आहे, म्हणजेच काय होतो तो? भविष्यकाळ। खाईल, करील, पील हे काय आहे? क्रियापद आहेत आणि ते कोणता काळ दर्शवतात? तर भविष्यकाळ। म्हणजेच
जी क्रिया घडून गेलेली आहे, जी क्रिया घडून गेलेली आहे किंवा ती चालू आहे, ती चालू आहे असे न होता जी क्रिया पुढे घडणार आहे किंवा ती क्रिया आपण पुढे करणार आहोत तो म्हणजे असतो भविष्यकाळ। बघा आता मी तुम्हाला आत्ता काय शिकवलंय तर भविष्यकाळ शिकवलाय। आता तुम्ही काय करणार आहात, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भविष्यकाळाची उदाहरणे शोधून काढणार आहात। काय करणार आहात, भविष्यकाळाची उदाहरणे शोधून काढणार आहात। कधी, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर। म्हणजेच हा काय होईल, भविष्यकाळ होईल। समजलं ना आता, आत्ता मी काय करते, मी तुम्हाला भविष्यकाळ शिकवत आहे। काय करत आहे, शिकवत आहे आणि शिकवल्यानंतर मी तुम्हाला काय सांगते की तुम्ही आता भविष्यकाळाची उदाहरणे शोधा आणि ती लिहा। म्हणजे काय म्हणणार मी आता, तुम्ही ही उदाहरणे शोधा आणि लिहा, म्हणजे तुम्ही ते भविष्यकाळात करणार आहात। हा झाला भविष्यकाळ। जी क्रिया आपण नंतर करतो, थोड्या कालावधीनंतर करायला सुरुवात करतो, आज नाही तर उद्या करतो, म्हणजेच तो असतो भविष्यकाळ। आता आलं लक्षात की भविष्यकाळ म्हणजे काय, आता नक्कीच आलं असेल। चला तर मग आता अशीच भविष्यकाळाची उदाहरणे तयार करा। धन्यवाद।